व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। नमस्कार, मी श्रद्धा दिवेकर, व्हॉइस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। कोरोनामुळे शाळा आणि कॉलेजेस बंद होत्या आणि एग्जाम होणार की नाही हा निर्णय सुद्धा 7-8 महिन्यापासून सुरू होता। आता नुकतीच एग्जाम होणार असा निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे। ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने एग्जाम होणार आहे असं सरकारने सांगितलं आहे। मात्र जे विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने एग्जाम देतात त्यांना लॉग इन साठी प्रॉब्लेम येत आहे असं विद्यार्थ्यांकडून आपल्याला माहिती कळालेली आहे। आज 4 ते 5 या वेळेमध्ये जी एग्जाम होणार होती ते एग्जाम झालेली नाही आहे आणि जवळजवळ मुलं खूप वेळ लॉग इन करून सुद्धा एग्जाम ओपन झालेली नाही आहे, तर काय त्यांना तुटी जाणवल्यात आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात। मी आशतोय गायकवाड, एस सी जम महाविद्यालयाचा TYBSC मॅथ्स विद्यार्थी असून आज माझा रिअल अनालिसिस पदचा पेपर होता। पण अजून आता 5:58 झालेले आहेत, तो पेपरचा टायमिंग 4 ते 5 असा ठरवण्यात आला होता, पण अजून 35 साईट काही ओपन होत नाही। त्याबद्दल युनिव्हर्सिटीनं ही चूक पुन्हा होणार नाही आणि ही चुकीला लवकरात लवकर दुरुस्त करावे आणि विद्यार्थी त्याचा निर्णय घ्यावा। प्रसाद, आज मॅथचा पेपर होता ना तुझा? हो ना। काय मग काय ओपन होत आहे का नाही? अरे, लिंक ओपन नाही होते आणि ते जे ऍप दिलेलं आहे ना युनिव्हर्सिटीनं त्याच्यावर पण लॉग इन नाही होते। खूप वेळ पासून ट्राय करतो। हे ऍप आहे का? हो, हे ऍप आहे। हा लॉग इन आय डी आणि हा पासवर्ड आहे, हे बघा। आता हे साइन इन, हे बघा, असं हे दाखवत आहे ते। आणि हे ॲपवरची कंडिशन आहे युनिव्हर्सिटीने दिलेल्या आणि ती लिंक जी पाठवली सेंड केली ना युनिव्हर्सिटीनी त्यावर पण असाच प्रॉब्लेम येतो आहे। हे क्रोमवरती का? हो, ही क्रोमवरती आहे। ही युनिव्हर्सिटीने सेंड केलेली लिंक आहे, हिच्यावर आपण ओपन करू। इथे लॉग इन आय डी, हे लॉग इन होतं आहे। इथं लॉग इन होतं आहे पण जी टेस्ट 4 वाजता होती इथं अजून पण टेस्ट दाखवत नाही, ऍक्टिव्ह टेस्ट। टेस्ट किती वाजता होती? टेस्ट 4 वाजता होती। आता किती वाजले? आता 5:38 झाले, तरी पण टेस्ट ऍक्टिव्ह नाही झालेली अजून। तर आपण बघितलं की विद्यार्थ्यांना कशा प्रकारच्या तुटी जाणवलेल्या आहेत। कित्येकदा लॉग इन करून सुद्धा पेपर ओपन होत नाही, तर लवकरात लवकर युनिव्हर्सिटीने काहीतरी यावर तोडगा काढावा एवढीच विद्यार्थ्यांनी मागणी केलेली आहे। श्रद्धा दिवेकर, OS News, शिर्डी।